पिंपरी चिंचवड मधील दुर्गप्रेमी युवकाने तुंगा किल्ल्यावर स्वखर्चातून दुर्ग संवर्धनाच्या कल्पनेला खऱ्या अर्थाने रूप दिले. दृश्य आणि हिरवाईने नटलेल्या तुंगवर प्रवेशद्वार बसताच तो अधिक भव्य आणि दिमागदार दिसत होता. पुण्याजवळच काही अंतरावर असलेल्या तुंग किल्ल्याचं शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापने अनन्य साधारण असं महत्व आहे. या किल्ल्याचं लष्करी ठाण म्हणून उपयोग केला जात असत. विशेष म्हणजे एवढ्या महत्वपूर्ण किल्ल्याचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या दुर्ग संवर्धन यादीत नसल्याने पुरातत्व विभागाकडून ह्या किल्ल्याच्या डागदुजी होत नाहीये. आणि हीच गोष्ट लक्षात घेत पिंपरी चिंचवड मधील सह्यादी प्रतिष्ठानच्या तरुणांनी स्वतः पैसे जमवत हे महाकाय प्रवेशद्वार तयार केलं, किल्ल्यावर पोहोचवलं आणि अशा जल्लोषात उभारणीही करून तुंग किल्ल्यावर उत्तुंग कामगिरी केली. त्यातील गडकिल्ले अस्मितेचे प्रतीक आहेत, नवे आपल्या सर्वांचेही प्रेरणास्थान आहेत. या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची दुर्दशा पाहता महाराष्ट्र शासनाचे पुरातत्व विभाग त्यांच्या पद्धतीने काम करतच आहे. पण ही जबाबदारी फक्त शासनाशीच मर्यादित न राहता ते सर्वसामान्य आपल्यासारख्या दुर्गप्रेमीची सुद्धा ती दुर्गप्रेमीसाठी सुद्धा ती तितकीच महत्वाची आहे अशी भावना मनामध्ये ठेवून जी सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील गडकिल्ल्याचं संरक्षण काम करत असते, याच संस्थेच्या माध्यमातून एक विचार पुढे आला की मावळामध्ये असणाऱ्या तुंग किल्ला ज्याचं स्वराज्यासाठी योगदान आहे अशा त्या तुंग किल्ल्यावरती प्रवेशद्वार बसवावं ही योजना पुढे आली. आणि हा हा म्हणता 8-10 दिवसाच्या आतमध्येच त्या दरवाजासाठी लागणारा 1.5 लाख रुपयाच्या आसपासचा खर्च लोकवर्गातनं उभा झाला. आणि काल दसऱ्याच्या निमित्तानं प्रवेशद्वार तुंग किल्ल्यावर सर्वांच्या मतीनं त्या ठिकाणी उभं करण्यात आलं.